राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभं राहून जोरदार निदर्शने केली. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र आमच्याकडे 19 आमदारांचं बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार गटाचा एकही आमदार उपस्थित नव्हता, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्यांदा शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा चमत्कारिक संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच राज्याचं विरोधी पक्षनेते पद आता राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे जाणार आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय या अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात अजूनही पाऊस झालेला नाही, काही ठिकाणी अजूनही दुष्काळासारखी परिस्थिती आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे, तर राज्यातील काही भागात गुन्हेगारीनेही डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.